नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुम्ही आपले चॅनल एम पी एस सी लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले अपलोड होणारे व्हिडिओज याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळेल. सोबतच हा बेलशेप आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं येत जाईल. आपली जी करंट अफेअर्सची सिरीज आहे, यामध्ये आपण जे चालू केलेलं आहे डेली करंट अफेअर्समध्ये, 12 ते 18 जुलैपर्यंतचे एम सी क्यूज आपण या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. तर आतापर्यंतचे जे आपले व्हिडिओज अपलोड झाले आहेत त्यामध्ये, आणि ज्या महत्त्वाच्या इतरही बातम्या होत्या ज्या आपण सर्व वृत्तपत्रांमधून संकलित केल्या होत्या, त्याचं अनालिसिस तुम्ही यामध्ये करू शकता. सोबत पी आय बी जे आहे ते आपलं यू एन अकॅडमीवरती अपलोड होतं आहे. यू एन अकॅडमीवरती तुम्ही मला फॉलो करू शकता. unacademy.com/user/lakshya-mpsc या नावाने तुम्ही मला फाईंड करू शकता. तिथे आपले बरेचसे लेक्चर्स अपलोड होत आहे. हा सुद्धा आपला एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे. जे मुलं 2019ची तयारी करत आहेत, 2019च्या एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेची, त्यांच्यासाठी एक प्लॅनिंग म्हणून व्हिडिओ आपण बनवलेला आहे. हा तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. सोबतच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तिथे आपल्या जे काही पी डी एफ नोट्स आहेत किंवा क्वीज आहेत यावरती आपण अपलोड करत असतो. तर आता प्रश्नांना सुरुवात करूया. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सवलती असलेलं धोरण जाहीर केलेलं आहे. नुकतंच ते जाहीर केलं होतं, त्यामध्ये वृद्धांच्या वयाची अट 65 ऐवजी रिकामी जागा किती वर्षे केली जाणार आहे? 58 वर्षे, 60 वर्षे, 55 वर्षे की 70 वर्षे? तर राज्य सरकारने हा जो निर्णय घेतला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, यामध्ये वृद्धांना सोयीसवलती देण्यासाठी बरेचसे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये या निर्णयांमध्ये वृद्धांचं वय 60 वर्ष केलं जावं अशीसुद्धा एक शिफारस त्यामध्ये केली जाणार आहे. म्हणजे 60व्या वर्षापासूनच आता ज्या वृद्धांच्या सोयीसवलती मिळतात, त्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या सवलती मिळतात, ती त्यांना 60व्या वर्षापासूनच मिळणं चालू होईल. इंटरनेटमुक्त माध्यम म्हणून कुठलाही भेदभाव होता कामा नये अशी ट्रायची भूमिका होती. ट्रायने आपल्या शिफारसी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे पाठवल्या होत्या आणि सरकारकडून नेट न्यूट्रलिटीला मंजुरी दिली गेली, परंतु त्यातून कोणतं क्षेत्र वगळलं गेलं. इंटरनेट आपल्याला माहिती आहे, नेट न्यूट्रॅलिटीचा मुद्दा बरेच दिवसापासून गाजत होता. नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे विविध माध्यमांसाठी वेगवेगळा इंटरनेट स्पीड किंवा विविध माध्यमांसाठी वेगवेगळे बिलिंग याच्यासाठी केलं जात होतं पैसे. काही वेबसाईट फ्री ऑफ कॉस्ट, तर काही वेबसाईटसाठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पैसे आकारले जाते, त्याला नेट न्यूट्रॅलिटीचा हा मुद्दा होता. नेट न्यूट्रॅलिटीमध्ये सर्वांना समान न्याय देऊन इंटरनेट हे मुक्त माध्यम ठेवण्याची जी ट्रायची भूमिका होती ती मंत्रालयाने स्वीकारली आहे. तर त्यातून कोणतं क्षेत्र वगळलं गेलं? चित्रपट, बँकिंग, पी आय बी की टेलिमेडिसिन? यामधून टेलिमेडिसिनसारखं क्षेत्र जे आहे हे वगळलं गेलं. त्याच्यामागचं कारण असं आहे की ही अत्यावश्यक सेवा असलेलं असं क्षेत्र आहे, तर टेलिमेडिसिन यामधून वगळण्यात आलेलं आहे. तर नेट न्यूट्रलिटीचा त्याला वेगळं ठेवण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न, बलाढ्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. आपल्याला माहिती आहे अमेरिका ही जी आहे ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामागोमाग दुसऱ्या नंबरवरती चीन, तिसऱ्या नंबरवरती जपान, चौथ्या नंबरवरती जर्मनी, तर 5व्या नंबरवरती ब्रिटनचा क्रमांक लागतो आहे. तर कोणत्या देशाला मागे टाकत भारताने जगातील सगळ्यात मोठी 6वी अर्थव्यवस्था असं स्थान पटकवलेलं आहे? कुठल्या देशाला भारताने मागे टाकून भारताचा जो 7वा क्रमांक होता, हा 7व्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकावरती झेप घेतली आहे? ब्राझील, फ्रान्स, रशिया की यापैकी नाही? तर आपण ही न्यूज वाचलेली होती, याबद्दल बरंच आपण डिस्कशनसुद्धा केलं होतं. तर फ्रान्सला मागे टाकत भारताने 6वी अर्थव्यवस्था हे बिरुद मिळवलेलं आहे. ज्या दिवशी फ्रान्सने सेमीफायनल जिंकली त्या दिवशी जागतिक बँकेने ही घोषणा केली होती. तर फ्रान्स आता 7व्या क्रमांकावरती असून भारत हा 6व्या क्रमांकावरती आला आहे, कारण की फ्रान्सची जी डी पी जी आहे ही 2.582 कोटी डॉलर असून भारताची जी डी पी ही 2.597 कोटी डॉलर झाली असल्याचं जागतिक बँकेनं नमूद केलं होतं. म्हणून भारताला हा 6वा क्रमांक मिळालेला आहे. येत्या काही वर्षामध्ये भारत अजूनही ब्रिटन, जर्मनी, जपान यासारख्या देशांना मागे टाकून पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. इतिहास विषयामध्ये अभ्यास आणि संशोधन करून ग्रंथनिर्मितीचं काम ICHR इंडियन कौन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च या संस्थेकडून केलं जातं. तर ICHRचं मुख्य कार्यालय यापैकी कोणत्या ठिकाणी आहे?
डेक्कन कॉलेज पुणे, कर्नाटकातील बेंगलुरू, आसाममधील गुवाहाटी की नवी दिल्ली, दिल्ली येथे? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. याबाबत आपण ऑलरेडी माहिती घेतली होती. डेक्कन कॉलेज पुणे, कर्नाटकातील बेंगलुरू आणि आसाम इथे सुद्धा याचे ब्रांच ऑफिसेस आहेत, तर मुख्य कार्यालय हे दिल्ली येथे आहे. त्यासोबतच आता वाराणसी म्हणजे नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेला वाराणसी आणि काश्मीरमध्ये सुद्धा ICHR चे सेंटर्स जे आहे चालू करण्यात येणार आहेत. पुढील प्रश्न, सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या रिकामी जागा बंदराच्या विस्तारासाठी गुंतवणुकीचे आश्वासन भारत पूर्ण करत नसल्याची तक्रार इराणने बुधवारी केली होती. तर कुठलं जे बंदर आहे, जे इराणमधील बंदर हे भारत विकसित करत होतो पण त्यासाठी गुंतवणूक पूर्ण करत नसल्याची तक्रार इराणने केली आहे, गादवार, चाबहार, हम्मनटोटा की यापैकी नाही? तर यापैकी चाबहार हे जे बंदर आहे हे भारत विकसित करत आहे. गादवार हे बंदर जे आहे हे चीनद्वारे पाकिस्तानमध्ये विकसित केल्या जात आहे, तर हे सुद्धा चीनद्वारेच विकसित केल्या जात आहे, पण हे श्रीलंकेमधील आहे. हम्बनटोटा 99 वर्षासाठी हे भाड्याने दिलेलं आहे, हम्बनटोटा श्रीलंकेने चीनला. तर गादवार जे आहे हे पाकिस्तानमध्ये. याला मात देण्यासाठी भारताने इराणसोबत चाबहार बंदर जे आहे हे विकसित करण्याचा करार केला होता, पण त्याच्या विस्तारासाठी गुंतवणुकीचं आश्वासन भारत पूर्ण करत नसल्याची तक्रार इराणने केली आहे. सोबतच इराणकडून जर तेल आयात कमी केली तर भारताचा जो विशेष दर्जा आहे हा जाण्याची शक्यता, भारताला जो विशेष दर्जा इराणने दिलेला आहे हा जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. पुढील प्रश्न, टेनिस विश्वातला अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असलेला रॉजर फेडरर हा बुधवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये हरला, तर त्याला कोणी पराभूत केलं? जोकोविच, राफेल नदाल, केविन अँडरसन किंवा यापैकी नाही? तर याला 8व्या मानांकित केविन अँडरसन दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने याला पराभूत करून फायनलमध्ये जागा आपली केविन अँडरसनने मिळवली होती. तर फायनलमध्ये त्याला नुवान जोकोविचने हरवून, नुवान जोकोविच हा जो आहे याने विम्बल्डन स्पर्धा 2018 ही जिंकली होती. तर त्या जोकोविचने राफेल नदालला सेमीफायनलमध्ये हरवलं होतं. IAAF वर्ल्ड U20 चॅम्पियनशिप यामध्ये धावपटू हिमा दास हिने इतिहास रचला. तिने भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकून दिलं, तर ते कुठल्या क्रीडा प्रकारामध्ये? ट्रॅक अँड फील्डमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळालेलं आहे, तर तिने हे कुठल्या क्रीडा प्रकारात मिळून दिलं? 400 मीटर धाव, 200 मीटर धावणे, 100 मीटर धावणे की भालाफेक? यामध्ये हे जे पदक मिळालं आहे, पहिल्या महिलेला पदक जे मिळालं आहे ते 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये तिला मिळालेलं आहे. तर नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिलं गोल्ड मेडल या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं होतं. पोलीस सेवेतील व्यावसायिकता आणि उत्कृष्टता वाढवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने 5 नवीन पोलीस पदकांची घोषणा केली आहे. त्यातील असाधारण आसूचना कुशलता पदक हे कोणत्या विभागासाठी असणार आहे? 5 पदकांची घोषणा केली होती, त्याबद्दल आपण PIBमध्ये माहिती घेतली होती. तर हे कुठलं जे पदक आहे ज्यामध्ये असाधारण आसूचना कुशलता पदक दिलं जाणार आहे, ज्यामध्ये पोलीस, सुरक्षा रक्षक, होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यातील अधिकाऱ्यांना, जम्मू काश्मीर, ईशान्य भारत आणि नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, केंद्र अथवा राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणा यापैकी त्यांच्या शाखांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना की तपासात अतुलनीय कार्य करणाऱ्या अधिकारी यांना मिळणार आहे. तर हे असाधारण आसूचना कुशलता पदक जे आहे ते केंद्र किंवा राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना हे दिलं जाणार आहे, असाधारण आसूचना कुशलता पदक. महिला विम्बल्डन स्पर्धा 2018 ह्या स्पर्धेमध्ये जर्मनीच्या अँजेलिक कर्बर ही विजेती ठरली आहे. जर्मनीची बऱ्याच वर्षानंतर तिने ही जर्मनीच्या खेळाडूंनी स्पर्धा जिंकलेली आहे. तर तिने कोणाला पराभूत केलं, म्हणजे फायनलमध्ये ही कोण पराभूत झालं किंवा रनरअप जे आहे या स्पर्धेमध्ये कोण होतं? व्हीनस विलियम्स, सेरेना विलियम्स, मार्गरेट कोर्ट की मारिया शारापोवा? यामध्ये आतापर्यंत जो आहे विलियम्स भगिनींचा बराचसा बोलबाला या स्पर्धांमध्ये होता, तर विलियम्स भगिनींपैकी सेरेना विलियम्स हिला, 36 वर्षीय सेरेना विलियम्स हिला पराभूत करून अँजेलिक कर्बर हिने हे ही विम्बल्डन स्पर्धा 2018 जिंकली होती. सेरेना विलियम्स तिने पुनरागमन केलेलं आहे, तिला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर तिने परत या स्पर्धांमध्ये भाग घेऊन तब्बल फायनलपर्यंत मजल या स्पर्धेमध्ये मिळवली होती.
यापूर्वी एंजेलिका कर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन 2016 सेरेना विलियम्सला पराभूत केलं होतं, तर त्याच वर्षीच्या विम्बल्डनमध्ये एंजेलिक कर्बर सेरेना विलियम्सकडून पराभूत झाली होती. पुढील प्रश्न, महेंद्रसिंह धोनीने वन डे कारकिर्दीमध्ये 10,000 धावांचा टप्पा पूर्ण केला अशी कामगिरी करणारा तो भारताचा रिकामी जागा कितवा तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 12वा फलंदाज ठरलेला आहे. महेंद्रसिंह धोनीने नुकताच 500वा त्याचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यश्चिनमागे T20 सामन्यामध्ये 50 बळी घेण्याचासुद्धा त्यांनी कामगिरी केली होती. एका सामन्यामध्ये 5 झेल घेण्याचीसुद्धा रेकॉर्ड त्याने केला होता. तर वन डेमध्ये त्याने 10,000 धावांचा टप्पा पूर्ण केला. तर असं करणारा तो भारताचा कितवा खेळाडू ठरलेला आहे. असं करणारा तो भारताचा 4था खेळाडू ठरला आहे. यापूर्वी राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांनी 10,000 जास्त धावा केलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा 12वा फलंदाज ठरलेला आहे. फिफा वर्ल्ड कप 2018 फायनलमध्ये अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियावर 4-2 विजय मिळवला आणि तब्बल 20 वर्षांनंतर जगज्जेतेपदाचा मान मिळवला. 1998 यापूर्वीचा वर्ल्ड कप हा फ्रान्सने जिंकला होता. तर या स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक कोणी पटकावला? 3रा क्रमांकासाठी जी लढत झाली होती ही झाली होती बेल्जियम आणि इंग्लंड यांच्यामध्ये, ज्यापैकी बेल्जियमने इंग्लंडला 2-0 असं पराभूत करून 3रा क्रमांक पटकावला होता. तर 2रा क्रमांक जो आहे हा क्रोएशियाचा मिळाला होता. तर 1ला क्रमांक यामध्ये जे विनर जो होता तो फ्रान्स होता. या स्पर्धेमध्ये गोल्डन बूट अवॉर्ड इंग्लंडच्या हरिकेनला देण्यात आला. इंग्लंडच्या हरिकेनने हा अवॉर्ड जिंकला गोल्डन बूटचा. तर तो कशासाठी देण्यात येतो गोल्डन बूट अवॉर्ड हा कशासाठी देण्यात येतो? तर याचे ऑप्शन्स आपल्याला दिले आहेत. स्पर्धेत सर्वात चांगल्या खेळाडूला दिला जातो, स्पर्धेत सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो, स्पर्धेत सर्वात जास्त गोल अडवणाऱ्या खेळाडूला दिला जातो, की पिवळ्या रंगाचे बूट घालणाऱ्या खेळाडूला दिला जातो. याचं जे उत्तर आहे ते म्हणजे स्पर्धेत सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूला हा अवॉर्ड गोल्डन बूटचा दिला जातो. हॅरी केनने 6 सामन्यांमध्ये 6 गोल नोंदवले होते आणि सर्वात जास्त गोल या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी नोंदवले असल्यामुळे त्याला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या शेवटी प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, तर तुम्ही ते नक्की लिहा. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्यात येत आहे. त्याबद्दल बराचसा वादंग हा काही दिवसांमध्ये चालू आहे. या स्मारकाच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने त्याच्या आराखड्यात काही बदल केले आहेत. तर त्याची पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्याची एकूण उंचीमध्ये काही बदल होणार नसून त्याच्या तलवारीची उंची वाढवल्या जाऊन पुतळ्याची उंची ही कमी केली जाईल, ज्यामुळे जवळपास 330 कोटी वाचण्याचा संभव आहे. तर या पुतळ्याची एकूण उंची ही किती असणार आहे? 121.2 मीटर, 210 मीटर, 75.7 मीटर की 38 मीटर? हा शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा असणार आहे आणि या पुतळ्याची उंची 121.2 मीटर असणार आहे. तर चबुतऱ्यासोबत याची उंची 210 मीटर असणार आहे. चबुतरा व पुतळा हे मिळून याची उंची 210 मीटर असणार आहे. पुतळ्यामध्ये यामधील पुतळ्याची उंची 75.7 मीटर ही होती, तर 38 मीटर ही तलवारीची उंची होती. तर यावेळी ही टोटल उंची जी असणार आहे ती 121.2 मीटर ही पुतळ्याची पूर्ण उंची असणार आहे. पुढील प्रश्न, पुढील व्यक्ती ओळखा. त्या नामांकित भूभौतिकशास्त्र म्हणजे जिओफिजिसिस्ट आहेत. त्यांना नुकताच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा पहिला महिला वैज्ञानिक पुरस्कार मिळालेला आहे. त्या बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संस्थेत प्राध्यापक आहेत. त्यांचं नाव CP राजेंद्रन, MB नागराजू, दीपक मिश्रा की कुसुला राजेंद्रन. तर ही जी व्यक्ती आहे यांचं नाव, ह्या ज्या जिओफिजिस्ट आहेत आणि बेंगळुरूच्या IISc प्राध्यापक आहेत आणि त्यांना नुकताच पहिला महिला वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे, त्या म्हणजे कुसुला राजेंद्रन. या आहे CP राजेंद्रन त्यांचे पती. तर दीपक मिश्रा हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. आता यामध्ये जसं दीपक मिश्रा आहे तर लगेच निघून जाणार, कारण यामध्ये पहिला महिला म्हटलं आहे त्यामुळे यांचं नाव लगेच त्यामध्ये निघून जातं. तर डॉक्टर कुसुला राजेंद्रन या भारताच्या प्रसिद्ध नामांकित भूभौतिक शास्त्रज्ञ आहेत. देशातील एकूण 317 नद्या प्रदूषित असून त्यापैकी 56 ह्या महाराष्ट्रातील आहेत. आणि ही धक्कादायक बाब, यामध्ये अशी एक धक्कादायक बाब म्हणजे 2014 हा
आकडा 49 होता. जे 2014 49 नद्या प्रदूषित होत्या, तर आता 56 नद्या प्रदूषित झाल्या आहेत. म्हणजे सत्तांतरानंतर नदी प्रदूषणात भर पडली आहे. तर ही आकडेवारी कोणी जाहीर केली आहे? केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने की राज्य सरकारने? तर ही आकडेवारी जी जाहीर केलेली आहे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेली आहे. देशभरातील 317 नद्या प्रदूषित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यातील महाराष्ट्रातील 56 नद्या आहेत. महिला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन 2019 साली फ्रान्समध्ये होणार आहे. महिला फुटबॉलला सुद्धा तेवढंच ग्लॅमर मिळवून देण्याचं काम प्रयत्न सध्या चालू आहेत. महिला विश्वचषक हा सुद्धा आयोजित केला जावा चांगल्या प्रकारे. यापूर्वीचा कॅनडामध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये अमेरिका विजेती होती. आता जो 19 होणार आहे तो फ्रान्समध्ये होणार आहे. तर पुरुषांचा यापुढील फुटबॉलच्या वर्ल्ड कपचं आयोजन कुठे आणि केव्हा केलं जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ऑप्शन्स जे दिले आहेत ते कतर 222, कतर 2022, दक्षिण आफ्रिका 2020, भारत 2030 की अमेरिका 2026. यापैकी कुठल्या वर्षी आणि कुठे या विश्वचषकाचं आयोजन होणार आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. आपलं चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच हा बेलशेप आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सोबतच तुम्ही मला UN अकॅडमीवरती फॉलो करा. UN अकॅडमीवरती आपण PIB अनालिसिस, चालू घडामोडींचा तुमचा संपूर्ण अभ्यास व्हावा यासाठी तुम्हाला आम्ही मदत करतो आहे. हा तर करायचाच आहे. सोबत रोजचे वृत्तपत्र हे सुद्धा तुम्हाला वाचायचे आहे. तुमच्यासाठी लोकसत्ता कसा वाचायचा हा व्हिडिओसुद्धा आम्ही लवकरच घेऊन येऊ. तर मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.